माझी कहाणी भाग चार, लेखिका पार्वतीबाई आठवले। प्रकरण पाचवे, शिक्षणाची तयारी। बायाचा पुनर्विवाह झाल्यावर 1.5-2 वर्षांनी आमचे वडील व आई मला घेऊन काशीयात्रेस जावयास निघाली। वाटेत पुण्यास प्रोफेसर कर्वे यांचे घरी बाया आणि तिला झालेला नवीन मुलगा शंकर, जो सध्या आफ्रिकेत डॉक्टरचे काम करीत आहे, त्याला पाहण्याकरता आम्ही सर्व उतरलो। बायाचा पहिला मुलगा शंकर लहानपणी गुटगुटीत, अंगाने सुदृढ आणि सुस्वरूप होता। त्याला पाहून आमच्या वडिलांना खूपच आनंद व्हायचा। ते म्हणाले, त्यांनी त्याला मांडीवर घेतले आणि त्यांना त्यावेळी आनंदाश्रू आले आणि ते म्हणाले, रामाची लीला काय आघाद आहे पहा, आज त्याच्या कृपेने आमच्या बायाला असं सुंदर पुत्ररत्न झाले, अशी सुंदर रत्ने की जी पुढे देशाचा आधारस्तंभ होतील, ती विधवांचे कुशीत दडवून ठेवली जातात, काय ही दुष्ट चाल, माझ्या पोरीने रामाने फार चांगले केले हो पोरीचे। पुण्यास असताना बायाने आईबरोबर मला प्रोफेसर कर्वे यांचे जवळ शिकण्याकरिता ठेवण्याविषयी वादविवाद करण्यासाठी सुरुवात केली। बाया म्हणे, कृष्णीला आणि तिच्या मुलाला मी काही तुमचे बरोबर काशीच पाठवणार नाही, कारण यात्रेचे ठिकाणी कॉलऱ्यासारखे रोग होतात, कधीकधी यात्रेकरू मरतात सुद्धा, मी कृष्णीला तिच्या मुलासाठी यात्रेला जाऊ देणार नाही, कारण आम्हा सर्व बहिणीत तिला एकटाच मुलगा आहे। आमची आई अतिशय जुन्या मताची होती। बायानं केलेला पुनर्विवाह तिला अजिबात पसंत नव्हता। दुसरे, तिला अशी भीती पडली की एकीने पुनर्विवाह केला की दुसरीही त्याच मार्गाला लागेल। म्हणून मग आई म्हणे की, बाया अगं, तुझं उदाहरण कृष्णी गिरवील आणि आमच्या कुळाला बट्टा येईल, म्हणून यात्रेचे ठिकाणे ही कॉलऱ्याने मेली तरी बेहत्तर आहे, आम्ही हिला घेऊन जाणार। असा वादविवाद एके दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत चालू होता। असे वादविवाद नेहमीच चालत, मला माझी इच्छा काय आहे हे न विचारताच ह्या सर्व गोष्टी चालत असत आणि मला देखील माझी खरी इच्छा आईजवळ बोलून दाखविता येत नसे। आई म्हणे, तू देवरुखास परत जा अथवा आमचे बरोबर काशीसे, तू जर बायाजवळ राहिलीस ना तर मी जीवच देईन। ती बायाला सांगे की, आम्ही निश्चिंतपणे काशीला जावे अशी तुमची इच्छा असल्यास कृष्णीला देवरुखला पोचवा। शेवटी मला देवरुखला पोचती करण्याचे आईला कबूल करून बायाने आईबाबांची रवानगी काशीला करून दिली। आई आणि बाबा गेल्यावर बाया मला म्हणू लागली की, तू माझ्याजवळ राहून शाळेमध्ये जा। पण मी आईपाशी बायाजवळ राहणार नाही म्हणून शपथ घेतली होती आणि याप्रमाणे बायाचे मन वळवून मी सोबत घेऊन देवरुखला मुलाला घेऊन गेले। आई बाबा काशीहून परत आल्यावर त्यांनी मला देवरुखास पाहिले आणि त्यांना मोठा आनंद झाला। त्यावेळी नानाला 7वं वर्ष लागलं होतं। मिरजेस माझे दीर असत, त्यांना मी बोलाविले आणि त्यांनाच देव देवक ठेवावयास सांगून मुलाची मुंज देवरुखास उरकून घेतली। माझे दीर मिरजेला राहत असत, त्यांना तेथे 8 रुपये दरमहाची नाके कारकुनाची नोकरी होती। मलाही 5 वर्षे माहेरी राहून कंटाळा आला होता। मी दीराची परवानगी काढून त्यांचे बरोबर मिरजेस जाण्याचे ठरविले व मिरजेस त्रिवर्ग मिळून यावयास निघालो। मिरजेस येण्याचा दुसरा एक असा हेतू होता की तिथे मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था खूप चांगली होईल। तिथे गेल्यावर भातखंडे यांचे घरी एक लहानशी खोली घेऊन गरिबीचे बिराड थाटले आणि माझा मुलगा नाना तिथे शाळेत जाऊ लागला। 2 महिने झाल्यावर प्रोफेसर कर्वे व बाया यांचे त्यावेळीस मिरजेत खाजगी काम असल्यामुळे मिरजेला ते दोघे आले आणि मला त्यांनी मुलाचे शिक्षण नीट होईल या उद्देशाने पुण्यास येण्याचा आग्रह केला। मीही माझे आईप्रमाणे जुन्या मताची असल्यामुळे एकदम सुधारकाचे घरी जाणे मलाही पूर्णपणे पसंत नव्हते, परंतु मुलाची विद्या होते ह्या गोष्टीकरिता मी वाटेल त्या परिस्थितीत राहण्याचे ठरविले आणि मुलाला बायाबरोबर पाठवून मी एकटीच दिराचे घरी मिरजेस राहिले। 5-6 महिन्यांनी मुलास भेटण्याकरिता मी पुण्यास गेले। त्यावेळी प्रोफेसर कर्वे यांच्या मनात अनाथ बालिकाश्रम ही संस्था काढण्याचे घोळत होते। एक दिवस हाक मारून त्यांनी ती सर्व कल्पना मला समजावून सांगितली। विधवाश्रम निघाला तर तू त्यात काय काम करशील असे त्यांनी मला विचारले। ह्यावेळी मला शिक्षणाची कल्पना मुळीच नव्हती,
आणि आश्रम शब्दाचा अर्थ काय हेही ठाऊक नव्हते. मी सांगितले की तुमचा आश्रम निघाला म्हणजे मग मी त्याच्यात स्वयंपाक करण्याचे काम घेईन, कारण दुसरं काही मला करता येईल असे वाटत नाही. तर कर्वे म्हणाले, आश्रम निघावयास अजून अवकाश आहे, तोपर्यंत तू शिक्षकिणीचे सर्टिफिकेट मिळवावे. त्या कामास लागण्याकरिता उद्यापासूनच होम क्लासेसमध्ये जा. आता होम म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, याची मला काहीच कल्पना नव्हती. ह्या शब्दांचा मराठी अर्थ बायाने मला सांगितला आणि माझे वयाच्या 26व्या वर्षी मी पुण्यातल्या गवत्या मारुतीजवळ असलेल्या देवांच्या वाड्यात होम क्लास भरत असे त्यात जाण्यास सुरुवात केली. ह्या होम क्लासात श्रीमंतांच्या बायका बऱ्याच येत असत. मी कोकणातली एक सोवळी झालेली विधवा आणि माझा पोशाखही विशेष चांगला नसे अशा स्थितीत होम क्लासातील मास्तरीणबाई श्रीमंत बायकांकडे जितके लक्ष देत असतील तसे माझ्याकडे कोणीच देत नसे. अशा परिस्थितीला कंटाळून मी घरी राहू लागले आणि बायाला मी तुझ्या घरीच स्वयंपाकाचे काम करून माझ्या मुलाचे शिक्षण करेन असे सांगितले. पण मला घरात कोणतेही काम बाया सांगेना आणि मला तिने मुकाट्याने बसण्याचीच शिक्षा दिली. मला अशा बसण्याचा आला कंटाळा. शेवटी बायाला माझी अशा बंदिवासातनं सुटका कर बाई असे सांगितले. तर बाया म्हणे की घरात तरी मुकाट्याने बस अथवा शिकावयास तरी जा. आम्ही काही तुला मिरजे घेऊन घरकामाकरता आणलेले नाही आहे. आम्हाला काय स्वयंपाकिणी वाटतील तितक्या मिळतील. तुला शिक्षकिणीचे काम करावयाचे असेल तर चुलीजवळ बसण्यापेक्षा तुला तुझा वेळ शाळेतच काढला पाहिजे. अशा रीतीने रिकामे बसण्याची झालेली शिक्षा काही मला आवडेना. यावेळी कैलासवासी प्रोफेसर आगरकर यांचे बायकोला शिकवण्याकरिता पुण्यातील होम क्लासातून एक शिक्षकीण पाठवण्यात येत असे. आगरकरीणबाई माझ्याप्रमाणेच निरक्षर होत्या, तेव्हा मी त्यांचे घरी त्यांचे बरोबर शिक्षण घेण्यास जाऊ लागले. तिथे माझी मुळाक्षरे, पहिले पुस्तक, 14 पाढे व 100 अंक इतके शिक्षण झाले. नंतर माझे मलाच वाटू लागले की शिकावे तर पुरते शिकावे, अर्धमुर्ध शिकू नये. पण शाळेत गेले तर लोक हसतील, घरात राहावे तर बहीण घरात शिक्षा म्हणून रिकामी बसवून ठेवू लागली. अशा स्थितीत मला आपले मुलाचा भार बहिणीवर घालणे काही इष्ट वाटेना. अशा रीतीने बरेच दिवस माझ्या मनात एक युद्ध चालले होते. शेवटी पुष्कळ विचारांती पुण्यातील हुजूर बागेत नाव घालावयाचे ठरविले आणि पहिल्या प्रथम तेथील बोर्डिंगातच जाऊन राहणे मी पसंत केले. मी आपला बेत कर्वे यांच्या कानावर घातला तो त्यांना फारच पसंत पडला असे दिसले. त्यावेळी माझ्यासारख्या सोवळ्या झालेल्या बायका शाळेत जात नसत. सर्व ठरले खरे, पण माझी मलाच माझा निश्चय कसा पार पडता येईल याविषयी काळजी उत्पन्न झाली. 14 पाढे, 100 अंक, कर मर रथ एवढेच वाचन, मोडीची ओळख नाही, वय 26 वर्षांचे, मुलगा 7 वर्षांचा. माझे शिक्षण संपणार कसे, मी मास्तरीण होणार केव्हा आणि माझ्या मुलाचे शिक्षण मला कसे चालविता येणार, ह्या काळजा माझ्या डोळ्यांपुढे दत्त म्हणून उभ्या राहिल्या. शेवटी बायाने धीर देऊन मला हुजूरपागेत नेऊन घातले. त्यावेळी तिथे दुसऱ्या इयत्तेवर गोगटे नावाचे मास्तर होते. त्यांचे पुढे मला नेऊन उभे केले आणि त्यास वर्गात घेण्याविषयी विनंती केली. मास्तर म्हणाले की ह्या बाईंना पहिलीचा अभ्यास नीटपणे येत नाही तर त्यांना दुसरीत कशा घेता येतील. वर्गातल्या मुलीही कुतूहलाने माझ्याकडे पाहू लागल्या. त्यावेळी माझी स्थिती काय झाली असेल याची कल्पना सध्याच्या शिकणाऱ्या मुलींना करताच येणार नाही. शेवटी बाबाने माझ्याकरिता बरीच वकिली करून माझे नाव दुसरीचे वर्गात घातले. शाळेची वार्षिक परीक्षा जवळ आलेली होती. माझे वर्गात 8-10 वर्षांच्या कुमारिका मुली बऱ्याच होत्या. गोडी गुलाबीने मी माझे वर्ग भगिनींकडून पाढे व जोडाक्षरे यांची माहिती करून घेतली. दुसरीत 60 मुली होत्या आणि त्यात मी एक सोवळी झालेली बाई असा त्यावेळेचा देखावा होता. अशा अडचणीत बरेच परिश्रम करून दुसरीत 5 झाले. अशा रीतीने माझे शिक्षण पुढे चांगल्या प्रकारे सुरू झाले आणि प्रत्येक वर्गात पास होत शेवटी मला ट्रेनिंगची स्कॉलरशिप मिळून मी 3र्या वर्गात पास झाले आणि पहिल्या प्रतीचे सर्टिफिकेट मिळवले. तेव्हा प्रोफेसर कर्वे यांना जो आनंद झाला आणि बायाला जी धन्यता वाटली त्याचे वर्णनच करणे शक्य नाही. इकडे माझे शिक्षण चालले असताना प्रोफेसर कर्वे यांचा विधवाश्रम काढण्याचा विचार
मूर्त स्वरूपात आला होता. संस्था हिंगणे येथे सुरू होऊन त्यात मुलींची संख्या 18 झाली होती. माझी परीक्षा केव्हा पास होते आणि मी हिंगण्यास कामास केव्हा येते याची मार्ग प्रतीक्षा कर्वे करत होते. आणि माझी परीक्षा पास झाल्यावर मला सरकारचे बॉन्डमधून मुक्त करून घेण्यात आले या कामी कर्वे यांना प्रो सेल्बी आणि त्यावेळच्या शिक्षण खात्याचे अधिकारी यांची बरीच मदत झाली असे मी ऐकले. सरकारी नोकरी 3 वर्षे देखील करावी न लागता आणि दुसरा कोणताही दंड न भरता मला आश्रमात काम करण्याची सरकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पुरा करीत असताना मी पुष्कळ वेळा शनिवारी सुट्टीचे दिवस घालवण्याकरिता हिंगण्यास जाऊन राहत असे. प्रोफेसर कर्वे, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो, यांचे बरोबर हिंगण्यास चालत जाण्याचा प्रसंग येत असे. हिंगण्याची वाट नीट नसल्यामुळे पाटाने बरेच दूर शेतामधून चालत जावे लागे. त्यावेळी अण्णा माझेबरोबर बोलण्यात वेळ खर्च करीत. त्यावेळी हिंदुस्थानातील विधवांची स्थिती आणि ती सुधारण्याकरिता काय केले पाहिजे या विषयावर बोलणी निघत आणि मला अण्णांनी विचार करून ठरवलेली त्यांची मते ऐकावयास सापडत. अशा रीतीने अण्णांबरोबर मला जे अनेक संभाषण करण्याचे प्रसंग येत असत त्यामुळे मला मोठे शिक्षण मिळून माझ्या मनाची तयारी आश्रमाच्या कामाकरता करण्यात आली. मी जो पुढे आश्रमाचे आजन्म सेवक होण्याचा निश्चय ठरविला त्याचे सगळे श्रेय गुरुवर्य अण्णा यांचे बरोबर केलेल्या संभाषणांनाच दिले पाहिजे असे मला वाटते. क्रमशः